नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चैनल वर आपले सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्ती विद्यापीठाचा बीए फर्स्ट इयरचा एसओसी 101 हा जो कोड नंबर आहे, सामाजिक शास्त्र अधिष्ठान अभ्यासक्रम यातील मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती हा जो घटक आहे, या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न येतील हे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, या चैनल नव्याने आला असाल तर चैनल सब्सक्राइब करून घ्या, कारण वीडियो अपलोड केल्या की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल। अगोदरची वीडियो पाहायची असतील तर वर आई बटन वर क्लिक करा आणि त्याची प्लेलिस्ट पाहून घ्या। तर विद्यार्थी मित्रों, पाहू आज आपण पहिला प्रश्न काय आहे, तो मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती हा विषय आपण घेतलेला आहे। यामध्ये पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश शतकात मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र किंवा मानसिक जीवनाचे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या करण्यात आली। त्याचं उत्तर आहे 19व्या शतकात मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र किंवा मानसिक जीवनाचे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, मन ही डॅश डॅश संकल्पना असल्याने त्याचे मोजमाप करता येत नाही। मन ही अदृश्य संकल्पना असल्याने त्याचे मोजमाप करता येत नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅशच्या सुमारास मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या करण्यात आली। 1920च्या सुमारास मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या करण्यात आली। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण, त्यानंतरचा प्रश्न आहे, प्लेटो हा डॅश डॅश विचार प्रवाहाचा पुरस्कर्ता होता। प्लेटो हा बुद्धिवादाचा पुरस्कर्ता होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्लेटोच्या मते खरे ज्ञान हे डॅश डॅश मधून मिळते। प्लेटोच्या मते खरे ज्ञान हे तर्कामधून, तर्क विवेकामधून मिळते। त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्ञानेंद्रियांकडून मिळणारा अनुभव हा ज्ञानाचा मुख्य स्रोत आहे हे डॅश डॅश यांनी मांडले, हे अरिस्टॉटलने मांडले, आणि म्हणून अरिस्टॉटल हा अनुभववादाचा पुरस्कर्ता आहे। सेंट ऑगस्टीन स्मृती भावना प्रेरणा इत्यादी बाबतचे त्याचे दृष्टिकोन त्यांनी डॅश डॅश ग्रंथात मांडले। सेंट ऑगस्टीनचा ग्रंथ कोणता किंवा त्यांनी या संबंधीचे विचार, स्मृती भावना प्रेरणा इत्यादी बाबतचे दृष्टिकोन कोणत्या ग्रंथात मांडले, तर तो ग्रंथ आहे कन्फेशन्स या ग्रंथात सेंट ऑगस्टीननी हे मांडलेलं आहे। किंवा सेंट ऑगस्टीनचा ग्रंथ कोणता असा प्रश्न असेल तर कन्फेशन्स हे त्याचं नाव आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुनरुत्थानाच्या विचार प्रवाहामुळे डॅश डॅश हा फ्रेंच तत्वज्ञ गणितज्ञ प्रभावी झाला होता। रेने देकार्त हा पुनरुत्थानाच्या विचार प्रवाहामुळे प्रभावी झाला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅशने ईश्वरवादाच्या अधिकाराला विरोध केला। रेने देकार्तने ईश्वरवाद्यांच्या अधिकाराला विरोध केला। त्यानंतरचा प्रश्न आहे, खरे ज्ञान मिळविण्याचे साधन तर्क विवेक बुद्धी हेच आहे। खरे ज्ञान मिळवण्याचे साधन डॅश डॅश आहे। खरे ज्ञान मिळवण्याचे साधन तर्क विवेक बुद्धीच आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, जॉन लॉक हा डॅश डॅश या विचार प्रवाहातील होता। जॉन लॉक हा सुद्धा अनुभववादी विचार प्रवाहातीलच होता, अनुभववादी होता। त्यानंतर प्रश्न आहे, डॅश डॅशच्या मते प्रत्येक जण एक कोरी पाटी घेऊन जन्माला येतो। लॉकच्या मते प्रत्येक जण एक कोरी पाटी घेऊन जन्माला येतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, जर्मन तत्वज्ञ शरीरशास्त्रज्ञ गुस्ताव फेकनर हे नाव आपण लक्षात घेतलं पाहिजे।
फेकनरने भौतिक उद्दीपक आणि मानसिक अनुभव यांच्या परस्पर संबंधाचे मापन करणारी डॅश डॅश पद्धती विकसित केली, मनोभौतिकी विकसित केली. याचं उत्तर काय येईल? मनोभौतिकी. किंवा प्रश्न असेल की मनोभौतिकी कोणी विकसित केली, तर त्याचं उत्तर असेल गुस्ताव फेकनर. 1801 ते 1887 हा त्याचा कार्यकाल आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे मानसशास्त्राची ऐतिहासिक पाळीमुळे डॅश डॅश व डॅश डॅश शास्त्रात आढळतात. मानसशास्त्राची ऐतिहासिक पाळीमुळे ही तत्वज्ञान व शरीरशास्त्रात आढळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे पुनरुत्थानाच्या काळात मानसशास्त्राचे अभ्यासक धर्मशास्त्रापेक्षा तत्वज्ञानावर अधिक अवलंबून राहू लागले. पुनरुत्थानाच्या काळात मानसशास्त्राचे अभ्यासक धर्मशास्त्रापेक्षा डॅश डॅशवर अधिक अवलंबून राहू लागले. कशावर अधिक अवलंबून राहू लागले? तत्वज्ञानावर अधिक अवलंबून राहू लागले. त्यानंतरचा प्रश्न आहे रचनावाद या विचार प्रणालीचा उदय डॅश डॅश शतकाच्या उत्तरार्धात झाला. रचनावाद या विचार प्रणालीचा उदय 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जर्मन शरीरशास्त्रज्ञ विलियम उंडट यांच्या कार्यवादातून डॅश डॅशचा उदय झाला. यांच्या कार्यवादातून रचनावादाचा उदय झाला. विलियम उंडट यांनी डॅश डॅश विद्यापीठात 1879 मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली. तर याचं उत्तर आहे लिप्झिग विद्यापीठात विलियम उंडट यांनी 1879 मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली. त्यानंतरचा प्रश्न आहे रचनावाद्यांच्या मते मानसिक अनुभवाचे डॅश डॅश प्राथमिक घटक असतात. तर याचं उत्तर आहे रचनावादांच्या मते मानसिक अनुभवाचे 3 प्राथमिक घटक असतात. 3 याचं उत्तर आहे. ती कोणती आहेत? तर एक आहे प्रतिमा, दुसरा आहे भावना आणि तिसरा आहे वेदन. ही 3 घटक किंवा रचनावाद्यांच्या मते मानसिक अनुभवाचे 3 घटक कोणती ओळखा. मग खाली दिलेली असतील 3 घटक, मग तिन्ही बरोबर असतील तर वरील सर्व असेल, किंवा चूक घटक ओळखा म्हटलं असेल तर एखादा चूक आपल्याला दिलेला असेल, असा तो भाग आहे. त्याचा प्रश्न आहे विलियम जेम्स हा सर्वात प्रख्यात डॅश डॅशवादी होता, सर्वात प्रख्यात कार्यवादी होता. इसवी सन 1875 मध्ये जेम्सने डॅश डॅश विद्यापीठात मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली. जेम्सने 1875 मध्ये हार्वर्ड विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. आणि म्हणून याचं उत्तर काय? हार्वर्ड विद्यापीठ आणि लिप्झिग विद्यापीठ ही विद्यापीठाची नावं आपण लक्षात ठेवली पाहिजेत. त्यानंतरचा प्रश्न आहे जेम्सच्या विद्यार्थिनी ज्यांनी मानसशास्त्रात महत्वाची भर घातली ती ओळखा, असा प्रश्न असेल. खाली नावं असतील मेरी कासिकन्स, ख्रिस्तानिक फ्रँकलिन, मार्गारेट वॉशबर्न या 3 जेम्सच्या विद्यार्थिनी आहेत की ज्यांनी कार्यवादी मानसशास्त्रामध्ये महत्वाची भर घातलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे वर्तनवादाचा जनक डॅश डॅश होय किंवा डॅश डॅश यांना संबोधले जाते. जॉन वॉटरसन यांना वर्तनवादाचा जनक संबोधले जाते. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने आपण ते महत्वाचे प्रश्न मानसशास्त्रावरची घेतलेली आहेत. निश्चितच ही आपल्याला परीक्षेसाठी उपयोगी ठरतील. या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.